पारचूनी तहसील कार्यालय परिसर में पिछले 7 दिन से राज्य सरकारी कर्मचारी पुरानी पेंशन की मांग को लेकर आंदोलन कर रहे हैं। इस आंदोलन को आज विदर्भ पटवारी संघ ने समर्थन देते हुए पारशिवनी तालुका पटवारी संघ के सभी कर्मचारी भी सोमवार से आंदोलन में शामिल हुए। ज्ञात रहे कि राज्य सरकार के सभी कार्यालयों में इस आंदोलन की वजह से 7 दिनों से कामकाज पूरी तरह बंद पड़ जाने से कार्यालयों में सन्नाटा छाया हुआ है। पुराना पेंशन सरकारी कर्मचारियों को राज्य सरकार लागू करे, इस मांग को लेकर कर्मचारियों की ओर से काम बंद आंदोलन किया जा रहा है, पर राज्य सरकार की ओर से किसी प्रकार का समर्थन नहीं मिलने से आखिरकार कर्मचारियों ने महाराष्ट्र में काम बंद आंदोलन कर सरकार के इस फैसले का विरोध कर आंदोलन के माध्यम से नाराजगी जताते हुए अपने हक के लिए महाराष्ट्र में काम बंद आंदोलन जारी रखा है। पारशिवनी तहसील कार्यालय में राजस्व विभाग, भूमि अभिलेखन, वन विभाग, कृषि विभाग, शिक्षक संगठना, पटवारी संगठना, सिंचाई विभाग, चिकित्सा विभाग, जल संपदा विभाग और अन्य विभागों के कर्मचारी पुरानी पेंशन लागू करने के लिए इस मांग को लेकर आंदोलन कर रहे हैं। इस आंदोलन स्थल पर कांग्रेस पार्टी नेता तथा भूतपूर्व पंचायत समिति सभापति उदय सिंह यादव ने समर्थन देते हुए कहा कि राज्य सरकार कर्मचारियों की मांग जायज होने के बावजूद राज्य सरकार इन कर्मचारियों की मांगों को नजरअंदाज कर रही है। पारशिवनी तहसील कार्यालय में राज्य कर्मचारियों के आंदोलन की खबर को कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले को दी गई है। वहीं प्रदेश अध्यक्ष नाना पटोले से आंदोलनकारी कर्मचारियों में मोबाइल फोन पर उदय सिंह यादव ने चर्चा कराई। पुरानी पेंशन के मामले को लेकर विधानसभा में बात उठाने का आश्वासन प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले ने आंदोलन में शामिल कर्मचारियों से कही है। कर्मचारी जूनी पेंशन न देता ही सरकार नव एजेंसी च्या माध्यमाने कंत्राटी पद्धतीने काम करण्याचे ठरवत आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसवर जर कर्मचारी ठेवले तर तो खरंच जनतेला न्याय देऊ शकेल का ते जनतेने समजून घ्यावे। हे प्रामाणिकतेने जनतेचे लोकसेवक आहेत, हे प्रामाणिकतेने काम करत आहे। पुढे भविष्यात जर हे खाजगीकरण झाले सर्व विभागांचे तर ते लोकसेवक राहणार नाहीत, ते एका म्हणजे विशिष्ट व्यक्तीचे नोकर राहते, तो जे म्हणेल तसं काम त्यांना करून घ्यावं लागेल, नाही तो त्यांना कामावरून काढून देईल। ही जी शासकीय कर्मचारी सत्ता कुणीची असली हे जे नियमात असते ते काम करते, याच्यात जनतेनेही यांच्या मागणीला समर्थन। सर्व पटवारी संघ जिल्हा शाखा रामटेकचे अध्यक्ष, आमची एकच मागणी आहे, जुनी पेन्शन योजना आणि 14 तारखेपासून बेमुदत संप पुकारलेला आहे, त्यामध्ये जुनी पेन्शन योजना आणि 20 तारखेपासून आमचा विदर्भ पटवारी संघटना पाठिंबा देत आहे आणि आमचे पण एकदम जुनून मागणी आहे की जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि नवीन पेन्शन योजना बंद झाली पाहिजे। तसा जर विचार केला तर जो मांडलेला प्रश्न आहे आम्हालाही त्या गोष्टीची खूप काळजी आहे की शेतकऱ्यांचं म्हणा किंवा जनसामान्यांचं नुकसान होऊ नये हे आम्ही तितकंच प्रयत्न करतो आहे। पण आज तुम्ही जर समजा जलसंपदा विभागाची जर स्थिती बघितली, आज कर्मचारी संख्या खूपच कमी आहे, म्हणजे तिथे एका सेक्शनला समजा जर 22 लोकांची जर एक स्ट्रेंथ पाहिजे आहे त्या ठिकाणी कमीत कमी 2-3 लोकच काम करतायत। या स्ट्रेंथवर काम करूनही सुद्धा समजा आजच्या डेटमध्ये ही जी सरकार ही जे सगळ्या ॲक्टिव्हिटी चालवलेल्या आहेत, कंत्राटीकरण म्हणा किंवा जुनी पेन्शन योजना ही बंद केलेली आहे, तर हे मला वाटते की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांवरती खूप मोठा अन्याय आहे आणि तो दूर करण्यासाठी म्हणजे कसं एवढ्या वर्षापासून ही मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन देण्यात यावी, परंतु सरकार शेवटी त्यांच्या कानावर म्हणजे तीळ मात्र ही आमचा आवाज चाललेला नाही आहे। एक शेवटचा पर्याय म्हणून आम्ही हा एक जो बेमुदत संप आज सुरू केलेला आहे तो एक शेवटचा पर्याय म्हणूनच केलेला आहे आणि आजही आमची हीच इच्छा आहे की सरकारने जर समजा आमच्या विषयावर समजा जर त्वरित जर निर्णय घेतले तर आम्हालाही कुठला म्हणजे आनंद नाही या गोष्टीचा, कुठलाही जनसामान्यांना या गोष्टीचं नुकसान हे आम्हाला बिलकुल वाटत नाही। NBCN न्यूज के लिए पारशिवनी से संवाददाता रुपेश खंडारे की रिपोर्ट।